नरवीर बाजीप्रभू देशपांडेंचं साहस स्वामीनिष्ठा आणि स्वराज्यासाठी दिलेलं बलिदान यांचं यथार्थ चित्रण पावनखिंड चित्रपटात साकारलं आहे हा चित्रपट कोल्हापुरात सहा थिएटरमध्ये प्रदर्शित झालाय सगळीकडेच रसिकांची गर्दी असून बाजीप्रभू देशपांडे या चित्रपटाला उदंड प्रतिसाद लाभतोय फर्जन फते शिकस्त आणि त्यानंतर बाजीप्रभू देशपांडे असे एका पाठोपाठ एक भव्य ऐतिहासिक चित्रपट देऊन दिग्पाल लांजेकर या तरुण दिग्दर्शकानं आपलं कौशल्य सिद्ध केलं आहे दरम्यान कोल्हापुरातील काही हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी स्वतःहून पुढाकार घेतलाय चित्रपटाचं तिकीट दाखवा आणि डिस्काउंट मिळवा अशी ऑफर देण्यात आली आहे नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या घोडखिंडीतील अभूतपूर्व शौर्यशाली बलिदानावर आधारित पावनखिंड हा चित्रपट अठरा फेब्रुवारीपासून राज्यात प्रदर्शित झाला आहे या चित्रपटात बाजीप्रभूंची भूमिका अजय पुरकर यांनी तर छत्रपती शिवरायांची भूमिका चिन्मय मांडलेकर यांनी केली आहे तर समीर धर्माधिकारी यांनी सिद्धी जोहरची भूमिका केली आहे चित्रपटाचं दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर तर निर्माते म्हणून अजय अनिरुद्ध यांनी काम सिद्धी सिद्धीजोहरच्या वेढ्यातून निसटून छत्रपती शिवाजी महाराज मोजक्याच मावळ्यांसह विशाळगडाकडं कूच करतात सिद्धीच्या सैन्याला त्याची कुणकुण लागताच ते महाराजांचा पाठलाग करू लागतात अशा वेळेस बाजीप्रभू देशपांडे सिद्धीजोहरच्या सैन्याला भिडतात आणि घोडखिंडीमध्ये ऐतिहासिक रणसंग्राम घडतो छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर सुखरूप पोचेपर्यंत बाजीप्रभू छातीची ढाल करून शत्रूला अडवून धरतात आणि विशाळगडावरून तोफेची निशाणी ऐकल्यानंतरच ते आपला देह ठेवतात या थरारक रणसंग्रामाला तितक्या चित्त थरारक पद्धतीनं पावनखिंड चित्रपटामध्ये सादर करण्यात आलंय कोल्हापुरात सहा थिएटरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झालाय या चित्रपटाला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय आज चित्रपट पाहिलेल्या रसिकांनी चित्रपटाविषयी भरभरून मतं व्यक्त केली सुपर हिट पिक्चर झाला चांगला पिक्चर सगळ्यांच्या भूमिका चांगली मस्त आहे पावनखिंड खूप खूपच मस्त पिक्चर आहे आणि त्याच्यात भूमिका बाजी बाजी नावांचे ना हे खूपच मस्त म्हणजे खूपच आवडला मला पिक्चर आणि शिवाजी महाराजांचा रोल पण खूप छान म्हणजे खूपच भारी डेडिकेट झालेला आजकालच्या मुलांना पुष्पा पिक्चर आवडतोय त्याबद्दल काय आमचं दुमत नाही पण आपल्या महाराजांचा इतिहास काय आहे हे पावनखिंड पिक्चरमधून दाखवलेलं दाखवलेला आहे सर्वांनी पावनखिंड हा पिक्चर बघावा एक नंबर पिक्चर आहे त्या पिक्चर मधील सर्वच भूमिका या रक्त सहसवणार आहेत त्यामध्ये बाजी प्रभूंची भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका हे अतिशय खतरनाक भूमिका आहे खूप पिक्चर आवडला मला पुष्पाला उत्तेजन देण्यापेक्षा तरुणांनी आज पावनखिंड पिक्चर बघावा दरम्यान प्रत्येक मराठी माणसाला हा चित्रपट पाहावा यासाठी कोल्हापुरातील काही हॉटेल्स आणि उद्योजकांनी सवलत योजना सुरू केली आहे पावनखिंड चित्रपटाचं तिकीट दाखवणाऱ्या व्यक्तीला उद्यमनगरमधील लक्ष्मी मिसळच्या वतीनं वीस टक्के डिस्काउंट दिला जातोय तर शुक्रवार पेठेतील अवीज बिर्याणी हाऊस आणि असुर्ले पोर्ले इथल्या शौर्य चायनीज सेंटरच्या वतीनं खाद्यपदार्थांवर दहा टक्क्याची सूट जाहीर करण्यात आली आहे दुसरीकडं सोशल मीडियावरूनही या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करण्यात येत असून प्रत्येक मराठी माणसानं आणि शिवप्रेमींनी पावनखिंड चित्रपट बघावा असं आवाहन करण्यात येत आहे